नमस्ते, शीतल्स वर्ल्डमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. आणि तुम्हा सर्वांना सॉरी की खूप दिवसानंतर व्हिडिओ आता येतो आहे. व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते, ब्लॉग शेअर करते, कारण खूप दिवसापासून एकही ब्लॉग शेअर करता आला नाही. याचं रिझन हे की वेदरमुळे सगळ्यांच्या तब्येती बऱ्या नव्हत्या घरी, मुलांच्या, आणि नंतर मला पण बरं नव्हतं, त्यामुळे मग व्हिडिओला लेट झालं. तर असो, मला तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, बर्थडे ब्लॉग शेअर करायचा. जुलैला वाढदिवस झालेला, मुलांनी कसा सपोर्ट केला, त्यांनी काय सरप्राईज गिफ्ट दिलं, मुलांनी कशी हेल्प केली मला, तर हे सगळे व्हिडिओज आणि फोटोज मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहे. बघूयात बर्थडे ब्लॉग आणि बर्थडेचा छोटासा व्हिडिओ. हा आहे बर्थडेचा केक, एक मिस्टरांनी आणलेला आणि एक माझ्या मैत्रिणींनी. हे बर्थडे डेकोरेशन, मुलांनी आणि मिस्टरांनी छान डेकोरेशन केलेलं, छान घर सजवलं होतं. ही माझी मैत्रीण जी घराच्या बाजूलाच राहते, ती आणि तिची फॅमिली पण आलेली बर्थडेला. ही तिची फॅमिली, मिस्टरांनी गिफ्ट दिलेलं टॅब, हे मुलांनी दिलेलं गिफ्ट. मुलांनी छान ग्रीटिंग पण बनवलेलं होतं माझ्यासाठी, आणि बर्थडे खूप मस्त झाला, खूप छान मेमरीज आहेत ह्या माझ्यासाठी. हे मिस्टरांनी गिफ्ट दिलेलं टॅब, आणि बर्थडे पण खूप छान झाला. खूप दिवसानंतर एक छोटंसं गेट टुगेदर झालं, आणि हा बर्थडे माझ्यासाठी मेमोरेबल बर्थडे आहे. मुलांनी पण छोटे छोटे गिफ्ट्स मला दिले, ग्रीटिंग कार्ड्स बनवले. खूप छान वाटत होतं, त्यांचे ग्रीटिंग कार्ड्स मी जपून ठेवलेत. आणि ही माझ्या मैत्रिणीकडून गिफ्ट, हा तिचा मुलगा. असा हा मस्त छोटासा बर्थडे झाला. मुलांनी काही काही गिफ्ट्स, माझे ड्रेस वगैरे पॅक करून मला दिलेले, पण मला खूप छान वाटत होतं. ग्रीटिंग कार्ड्स दिलेले. हा माझा मोठा मुलगा रिजुल, आणि हा छोटा मुलगा तेजुल. त्यांची खूप मनापासून इच्छा होती की मम्माला काहीतरी द्यायचं, तर असा हा छोटासा बर्थडे. तर असा हा छोटासा बर्थडे सेलिब्रेशन, पण माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट आहे की सगळे एकत्र येऊन आम्ही छान सेलिब्रेशन केलं, सगळ्यांनी एन्जॉय केलं, छान मस्त छोटंसं गेट टुगेदर झालं. खूप दिवसानंतर, कोरोनानंतर हे छान गेट टुगेदर झालं. सगळे खूप हॅप्पी होते, खूप छान वाटत होतं सगळ्यांना. तर बाकी सगळ्यांनी पण व्हिडिओ कॉल करून वगैरे बर्थडे विश केलं. तर हे माझ्या, ज्यांच्यासोबत माझा व्हिडिओ कॉल चालू होता, ही जी मैत्रीण आहे तिचेच ते पॅरेंट्स आहेत, त्यांच्यासोबतच व्हिडिओ कॉल चाललेला. तर खूप छान रिलेशन त्यांच्यासोबत झालेत, फॅमिलीपेक्षा पण मोठे, आणि त्यांच्यासोबतच कॉल चाललेला. ही एक आमची नवीन फॅमिलीच तयार झाली आहे, मैत्रीण आणि तिचे पॅरेंट्स आणि सगळं एक फॅमिलीच आहोत. त्यांचाच कॉल चाललेला, हैदराबादचे अंकल आणि आंटी आहेत हे. ही जी माझी मैत्रीण आहे गौरी, तिचे ते पॅरेंट्स आहेत. अशा प्रकारे छान मस्त सेलिब्रेशन झालं. हे माझ्या मैत्रिणीचे आई वडील आहेत, त्यांनी खूप छान ऋणानुबंध जुळले आहेत. तर सगळ्यांनी ग्रुप फोटो घेतले नंतर. खूप छान मेमरीज आहेत ह्या. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, असं हे माझं बर्थडेचं छोटंसं सेलिब्रेशन. खूप दिवसानंतर मी हा व्हिडिओ शेअर केला आहे, कारण तेच तुम्हाला ज्याप्रमाणे मी आधी सांगितलं आहे, व्हिडिओ खूप लेट झाला आहे, पण तरी वाटलेलं की तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा.
आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हा बर्थडे ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगाल. जसं जुलै ऑगस्ट या दरम्यान खूप पाऊस होता, त्यामुळे घरी सगळ्यांच्याच तब्येती ह्या खराब होत्या, म्हणून हा व्हिडिओ मला पोस्ट करता आला नाही. पण वाटलेलं की लेट का होईना, पण तरी आपण आपल्या या बर्थडेच्या मेमरीज सगळ्यांच्या सोबत शेअर करूयात. तर असा हा बर्थडे ब्लॉग छोटासा. तर तुम्ही नक्की सांगाल हे सेलिब्रेशन कसं वाटलेलं. आम्हाला तर खूप मजा आली, पर्सनली मला खूप छान वाटलं. खूप छान ह्या मेमरीज आहेत माझ्यासाठी, स्वीट मेमरीज आहेत. आणि हे त्या दिवशी केलेला मेनू. ही हैदराबादी स्वीट डिश आहे जी मैत्रिणींनी बनवून आणलेली माझ्या. तर अशा प्रकारे हे छोटंसं बर्थडे सेलिब्रेशन झालेलं. तुम्हाला हा व्हिडिओ हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगाल. आणि भेटूयात आपण लवकरच, एवढा वेळ न लावता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.